शरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि श्रीपुरंताय प्रचंडाय गौरीचन्याय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि। नमस्कार, मी रेशमा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेशमा रेसिपीजमध्ये। बाप्पाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर अशीच अखंड राहू दे ही मनोकामना करूया बाप्पांच्या चरणी आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग बघूया आजची खास रेसिपी। पारंपरिक मोदक तर आपण नेहमीच बनवतो, म्हणजे उकडीचे असू देत, तांदळाचे असू देत, गव्हाचे किंवा तळणीचे असे मोदक आपण बनवतोच, पण आज आपण थोडे वेगळे अगदी झटपट होणारे असे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे हा एक कप रवा घेतलेला आहे आणि ही 2/3 कप मी साखर घेतलेली आहे। आता रवा मी अगदी लेवल घेतलेला आहे आणि साखर ही 2/3 अगदी थोडीशी कमी घेतलेली आहे। पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे, आता मी यात 1 टेबलस्पून तूप टाकणार आहे। आता मी हा रवा ह्यात टाकणार आहे आणि हा छान असा भाजून घेणार आहे। शक्यतो बारीक गॅसवर भाजायचा आणि एकसारखा असा हलवत भाजायचा, म्हणजे हा खालून लागत नाही। हा रवा मी असा छान 10-12 मिनिटं असा खरपूस भाजला आहे। मध्ये मी अजून एक अर्धा टेबलस्पून मी ह्यात तूप टाकलेलं आहे। इकडे मी 2 कप, म्हणजे आपला रवा 1 कप होता, इथे मी हे 2 कप पाणी, त्याच कपाने 2 कप पाणी मी हे गरम करत ठेवलेलं आहे। हे पाणी गरम झालं की मी ह्यात अंदाज घेते तो ओतणार आहे। पाणी घेतलं आहे असं, हे 1.5 कप पाणी घेतलं असं, एवढं पाणी मी शिल्लक राहिलेलं आहे। म्हणजे 1 कप रवा होता ह्याला मला 1.5 कप पाणी लागलं। आता मी ही साखर जी आहे ती साखर टाकते आणि ही साखर विरघळेपर्यंत परत मिक्स करायचं। आता गोड हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा। ही 1/4 टीस्पून मी वेलची पावडर टाकते। आता जो शिरा बनवला होता त्यातला थोडा शिरा मी इथे घेतलेला आहे एका प्लेटमध्ये असा काढून, आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत, याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुके आहेत, ते छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता असा मी हा मोल्ड घेतलेला आहे, असा मोल्ड मिळतो बाजारात, असा मोल्ड घेतलेला आहे। त्या मोल्डला मी आता थोडंसं तूप लावणार आहे आतमध्ये। बंद करून जे आहे ते मी ठरवून ते मी असं प्रेस करते, दाबून दाबून भरते। असं भरल्यानंतर आपण ते थोडे ड्रायफ्रूट्स टाकतो, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल ते टाका तुम्ही, पण ही मध्ये छान लागतं म्हणून मी हे असे ड्रायफ्रूट्स थोडे ह्यात टाकले आणि परत हे मिश्रण थोडं घेऊन हे असं बंद करणार आहे, म्हणजे आतमध्ये हे ड्रायफ्रूट्स आपल्याला लागतील खाताना।
असं थोडंसं व्यवस्थित प्रेस करा, म्हणजे त्याचं जे डिझाईन आहे मोदकचं ते उठेल व्यवस्थित. आपला झटपट गणपतीसाठी मोदक, रव्याचा मोदक तयार होतो. अजून एक मी बनवून दाखवते तुम्हाला. असं थोडं मिश्रण झालं आहे, प्रेस करा व्यवस्थित. ड्रायफ्रुट्स मला हे असं बंद करून. आता जर तुमच्या मुलांना आवडत असतील तर तुम्ही यात चोको चिप्स पण घालू शकता, ते पण छान लागतं. रेसिपी थोडी आपण इंटरेस्टिंग करूया, थोडासा एक ट्विस्ट देऊया या रेसिपी. चला तर बघूया काय आहे तो ट्विस्ट. तर मी असे हे तीन बाउलमध्ये असं हे इक्वल हे शिरा असं घेतलेलं आहे काढून, आणि यात मी आता कलर टाकणार आहे. हा आहे रेड कलर, रेड कलर टाकते. त्यापासून टाकल्या ग्रीन कलर आहे, हा ग्रीन कलर टाकते. हा पिंक कलर आहे, हा तिसऱ्या पोर्शन मध्ये टाकते. हे आपली तीन कलर तयार झाले, ग्रीन, पिंक आणि रेड. पिंक कलरचे मोदक बनवून दाखवते, सेमच प्रोसिजर आहे. मी तुम्हाला बनवून दाखवते. या असं मिश्रण झालं पुढे आहे, प्रेस करा व्यवस्थित. ड्रायफ्रुट्स टाकून रेड मोदक हा तयार झाला आपला, ग्रीन मोदक हा तयार झाला आपला, ग्रीन मोदक आपला ट्राय कलर मोदक तयार झाला.